समृद्धि हाईवे पर कल एक प्राइवेट बस दुर्घटनाग्रस्त हो गई। इस हादसे में 25 लोगों की मौत हो जाने के कारण उनके शवों को बुलढाणा के सामान्य अस्पताल में रखा गया था। प्रशासन ने परिजनों की सहमति से शव को अंतिम संस्कार करने का निर्णय लिया था। हालांकि बुलढाणा विधायक संजय गायकवाड़ ने बताया कि एक शव का अंतिम संस्कार मुस्लिम तरीके से किया जाएगा और वह शव परिजनों को सौंप भी दिया जाएगा। लेकिन तालाब की पूरी सफाई ना करके पोकलेन के माध्यम से रास्ते से जहां तक होता है वहां तक सफाई कर रहे हैं, जिससे वहां की जनता नाराज हो गई। ये देख राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधानसभा युवक अध्यक्ष सुनील थोटे ने एनबीसी न्यूज चैनल से बात करते हुए समस्या बताई और पूरी सफाई ना होने पर आंदोलन की चेतावनी भी दी। दुर्घटना अपने जिले में घटली, 25 लोग खाक सारखेच आहेत, पण एक मुस्लिम महिला काल त्याच्यामध्ये आयडेंटिफाय झाली आणि काल सर्व नातेवाईक एकत्रितपणे अंतिम संस्काराकरता तयार झाले। पण मुस्लिम समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांना दफनविधी करायचा आहे आणि आपल्याला जर या सगळ्या लोकांचे जर DNA टेस्ट करायचे तर किमान 7 दिवसाचा कालावधी लागेल असं सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे 7 दिवस आता हे तर ते बॉडी डिकम्पोज होणार आहे आणि म्हणून मग त्या मुस्लिम समाजाची जी मुलगी महिला आहे तिच्या भाऊ आणि तिच्या नातेवाईकांनी विनंती पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आमची बॉडी आयडेंटिफाय केलेली आहे, आम्ही आमची बॉडी आम्हाला आम्ही घेऊन जातो आणि त्याच्यामुळे एक बॉडी तीन बाजूला काढल्यानंतर उर्वरित 24 याच्यावर ताबडतोब एक अर्ध्या तासात आपण अंतिम संस्काराला जाणार आहोत। हे करताना त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, त्यांचं अंडरटेकिंग आहे, 3 साक्षीदारांच्या सह्या त्यांच्याकडनं घेतल्या, 3 साक्षीदार आपल्या बुलढाण्याचे जे काही मजिदीचे इमाम वगैरे आहेत त्यांच्या स्वाक्षरी त्याच्यावर आपण घेतलेले आहेत। विधिवत सगळी प्रक्रिया कायदेशीर आता पूर्णत्वास जात आहे। 10-15 मिनिटांमध्ये आता इतना हे सगळं आपण रवाना होऊ। NBC न्यूज के लिए तुमसर से सुरेंद्र चिंधालोरे की रिपोर्ट।